की महाविकास आघाडीचा भांडण नवे म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे की महाविकास आघाडीचे पालकमंत्री आणि आमदार की महाविकास आघाडीचा वाटणी हा जिल्हा परिषद जिल्हा नियोजन समितीचा वाटपावरून झालेला हा वाद आहे. हा वाद असा आहे ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंना जेलमध्ये टाकलं आणि नंतर त्यांना कॉम्प्रोमाइज साठी म्हणजे साहेबांना घरी जेवायला बोलवलं अशी आट घालून केस मागे घ्यायला लावली अशा व्यक्तीच्या विरोधामध्ये हा वाद. हा वाद महाविकास आघाडीचा नाहीये. ही मी सगळ्या बांधवांना आम्ही सर्व मिळून या बांधवांना विनंती करतो. उजवाळांचा आणि असलेला माझा वाद त्यापैकी जे 12 करोड रुपये नांदगावला दिले आणि 80 कोटी रुपये हे येवल्याला गेले हे भुजबळ साहेबांनी दिले. परंतु 12 कोटी मध्ये 2 कोटी रुपये फक्त मला मिळाले. बाकीचे 10 कोटी हे कॉन्ट्रॅक्टर लोकांना दिल्या गेले. कसे दिले गेले काय दिले गेले हे सगळ्यांना ज्ञात आहे. आपण या संदर्भामध्ये आता कोर्टात केस दाखल केली आहे. तर एकूणच आपली नेमकी मागणी काय त्यांच्याकडे म्हणजे आपण नेमकं काय सांगायचा प्रयत्न करतो. माझी मागणी अशी आहे की भुजबळ गव्हर्नमेंटचा GR आहे. मी आपल्याला सगळ्या GR ची कॉपी देतो. गव्हर्नमेंटच्या GR नुसार भुजबळ साहेबांना ही निधी वाटप करण्याचा अधिकार नाहीये. माझ्याकडे भुजबळ साहेबांचे सबळ पुरावे आहेत. एका कॉन्ट्रॅक्टरनी उदाहरणार्थ एक पत्र दिलं, त्या पत्रावर भुजबळ साहेबांनी एंडोर्समेंट केली जिल्हाधिकाऱ्याकडे, त्याची प्रशासकीय मान्यता झाली आणि प्रशासकीय मान्यता होऊन त्याची वर्क ऑर्डर झाली. मी असं म्हणतो की GRच नाहीये महाराष्ट्र राज्याचा की भुजबळ साहेबांना असे कुठलेही अधिकार कामं वाटण्याचे जिल्हा नियोजन समितीचे नाहीये. जिल्हा नियोजन समिती अशी असते, कलेक्टरच्या अंडर असते, पालकमंत्री त्याचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, आमदार लोक त्याचे सदस्य असतात. तो आराखडा तयार होतो, तो आराखडा या सदस्यांसमोर कलेक्टर ठेवल्या जातात. त्याच्यानंतर त्याची परत GR आहे गव्हर्नमेंटचा की त्याची प्रत्येक सदस्यांना म्हणजे लोकप्रतिनिधींना समसमान त्याची वाटप होती. ही समसमान वाटप पण झालेली नाही. यांच्याकडे मी तक्रार केली आहे. पांडे साहेबांचा आमच्या सगळ्यांचा पांडे साहेबांवर विश्वास आहे. पांडे साहेब हे कडक अधिकारी आहेत, निपक्षपाती आहेत. ते जे तपास करतील ते दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. याच्यापूर्वी भुजबळ साहेबांवर श्रीलंकेवरून फोन आला होता. म्हणून भुजबळ साहेबांवर मला वाटतं श्री नाव सांगतो त्यांचं श्री ललित साम एक चंदानी वय 43 वसंत पार्क चेंबूर मुंबई याला श्रीलंकेवरून कासकरांचा फोन आला होता. त्या बाबतीत त्यांनी भुजबळांच्या विरोधात तक्रार केली होती. ती तक्रार मला वाटतं याला गेली होती ते स्पेशल जे असतं मुंबईचं त्याच्याकडे खंडणी विरोधी पथकाकडे गेली होती आणि त्या व्यापाऱ्याला सरकारने 2 शस्त्रधारी पोलीस पुरवले. म्हणजे भुजबळांची अशा धमकी देण्याची पार्श्वभूमी आहे आणि माझ्याकडे ते पेपर आहेत. पत्रकार बांधवाला लागले तर ते मी देईल. कोण झालं तर नाव नाव याच्यात आहे. मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला प्रत्येकाला एक प्रश्न एक चंदनीला फोन आला. तुम्हाला असं म्हणायचं आहे का एक अपात्र व्यक्ती उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात आहे नंबर 1 आणि तुम्हाला सगळ्या शिवसेनेचा पाठिंबा आहे. जर याचे विषय तुम्ही सांगताय मी तुम्हाला वेळोवेळी सांगतो मुख्यमंत्री रिझॉल्व्ह करू शकता की आमच्याकडे हा वाद जो आहे तो आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना ज्यांनी जेलमध्ये कारण नसताना सुद्धा निधीची वाटप केलेली आहे त्यामुळे त्यांचं पालकत्व गहू तांदूळ वाटायचं मंत्रीपद नाही फक्त पालकत्व पद काढावं अशी मी तक्रार. पण एकूणच जिल्हाधिकारी पण आहेत ना. जिल्हाधिकाऱ्यांकडेच तर पॉवर आहे वर्क ऑर्डरचे. मग तुम्ही मुख्यमंत्री तुमचा आहे मग तुम्ही प्रशासनाच्या पातळीवर काय केलं. आता मी जे बांधतोय ते झालेल्या गोष्टीवर बांधतोय पुढच्या गोष्टीवर नाही. मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं पुढच्या वेळेस समसमान निधी मिळेल. मागचा जो झालेला गैरव्यवहार त्याच्या विरोधात मी कोर्टात गेलो आणि कलेक्टर साहेबांना सुद्धा मी कोर्टामध्ये पार्टी केली. मग तुमच्या शासनाकडून तुम्हाला न्याय मिळत नाही का तुम्ही याच्यात कोर्टामध्ये चालले कारण प्रशासकीय पातळीवर पहिली चौकशी व्हायला पाहिजे. मी आपल्याला सांगितलं ना की ज्यांनी बाळासाहेबांना जेलमध्ये टाकलं ज्यांनी बाळासाहेबांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला त्यांच्या विरोधामध्ये हा माझा वाद आहे. शिवसैनिक म्हणून त्यांच्या बरोबर आहात. आणि आता शिवसेनेचे सुद्धा एक मंत्री आपल्याकडे आहे दादा दुसरे. तर
पालकमंत्री पद सुद्धा शिवसेनेकडे यावं असं मला वाटतं, कारण शिवसेनेचा दोन जन्म न्याय देण्यासाठी. मी सांगतो, मी आदरणीय आम्ही सर्व मिळून मुख्यमंत्री साहेबांना असं सांगितलं की साहेब आम्ही केलेली तक्रार याच्यात जर काही तथ्य असेल तर आपण त्याच्यावर कारवाई करावी. आमचं मागणीचं काम आहे आमच्या पक्षप्रमुख, आमचे कुटुंब प्रमुख आहेत ते, आमचं पालकत्व आहे उद्धव साहेब, आम्ही त्यांना ही मागणी केली. न्याय ते देतील, जो न्याय देईल तो आम्हाला मंजूर. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती स्ट्रॅटेजी आहे का भुजबळांचं पालकमंत्रीपद काढून घ्यायचं आणि दादा भुसेंना पालकमंत्रीपद द्यायचं आणि जिल्हा परिषद निवडणूक असो, महापालिका असो किंवा इतर नगरपरिषदाच्या निवडणूक असो, तुम्ही नाशिक जिल्ह्यावर शिवसेनेला पुन्हा एकदा काबीज करायचा हा जिल्हा, त्या अनुषंगाने सर्व वातावरण किंवा हे सर्व स्ट्रॅटेजी चालू आहे का? शिवसेना ही स्वबळावर लढणारी संघटना आहे. शिवसेना जिल्हा परिषद सत्तेवर आहे, सगळ्या पंचायत समित्यांमध्ये सत्तेवर आहे. राहिला महानगरपालिकेचा विषय, महानगरपालिकेमध्ये हा दुसऱ्या नंबरचा पक्ष आहे आणि शिवसेनेची ताकद महानगरपालिकेमध्ये ही प्रचंड मोठी आहे. काही सत्तेचा उन्माद म्हणा, त्या सत्तेच्या उन्मादातून मागच्या वेळेला निसटता पराभव आमचा झाला आहे. 22-25 सीटं हे आमचे 100 मताच्या आत भरकाईत पडले होते आणि 35 नगरसेवक त्या महापालिकेमध्ये आज पण आमचे आहेत. महापालिकेमध्ये ताकद शिवसेनेची 100% आहे हे सर्वांना माहीत आहे. त्याच्यामुळं आम्हाला अशा गुंड्यातोड्या करण्याची गरज अजिबात नाही. नाही, तुम्ही जे काही पत्रकारांनी या ठिकाणी प्रश्न विचारला की याच्यासाठी तुम्ही अशी काही स्ट्रॅटर्जी करताय का, ते शिवसैनिक एक म्हणजे पोटा देख आणि वटा देख हे शिवसैनिकाच्या कधी नसतं. आपल्याला मी फाईलमध्ये गव्हर्नमेंट सरकारचे जे जी आर आहे भुजबळांना ते निधी वाटण्याचे अधिकार नाही हे आपले आहेत. मी हायकोर्टामध्ये केलेली रीट आहे जी आपल्या प्रत्येक प्रत्येक पत्रकारांना आम्ही ती पोहोचवतो. कुठल्याही पत्रकार बांधवांनी अशी पत्रकार परिषद दाखवावी वाद नाही झाला असं म्हटलं नाही. आजही मी म्हणतो की ते आमचे महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आहेत, आजही म्हणतो की आम्ही त्यांचा आदर करतो, परंतु जर आमच्या